देव आहे, पण माझ्यासाठी माझा देव माझी आई आणि वडील आहे. बरं, ते नाव आहे, त्याचा अर्थ असा आहे की यश देणारी मती. तू त्याचा जरी जप केला तरी तुला त्याचा भरपूर फायदा होईल. जपाची माळ आणि घालायची माळ वेगळी वेगळी असावी. बरं, पण मी जी माळ जपते तीच माळ मी घालते. हा स्पष्टपणा, स्पष्टवक्तीपणा तुमच्याकडनं कोणात आला घरात? आम्ही सगळेच तसे आहोत. बरं, मूळ स्वभावच आमच्या घरातला तसा आहे. बरं, माझे वडील असो, माझे आजोबा स्वातंत्र्य सेनानी होते, आमच्या राम मंदिराच्या बुरुजांमध्ये मोठं राम मंदिर आहे 700 वर्ष जुनं आमच्या पिढीजातचं, तिथं स्वातंत्र्य सैनिक आश्रय घ्यायचे, तिथं त्यावेळेला लढायांमध्ये सगळे जण राहायचे, तर हा सगळा इतिहास आहे. तर स्पष्टपणा रक्तात आहे. गळ्यामध्ये इतक्या मला काय रुद्राक्ष काय नक्की काय आहे? मी रेग्युलरली जाप करते. बर, आणि एक दिवस कोणत्या देवावर श्रद्धा आहे तुमची? देवावर आहे. बर, विठ्ठलाला रेग्युलरली जाते मी. बर, स्वामी समर्थांचं दर्शन करते. बर, राम श्रीराम आमच्या घरामध्ये आहे. तर देव आहे, पण माझ्यासाठी माझा देव माझी आई आणि वडील आहे. बर, तर आईने आम्हाला जप करायची सवय लावली लहानपणापासून. गणपती बाप्पाला नमन करायचं, सकाळी जप करायचा बाप्पांचा, संध्याकाळी शुभंकर होती म्हणायची, आरती करायची. कालांतरानं माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या घडामोडी झाल्या. बरं, आणि मी कधी कधी मेंटली डिस्टर्ब झाली तर मला आईने खूप जप करण्याची सवय लावली. तर आई मला काय म्हणायची, तुला काही सुचलं नाही ना तर तू फक्त यशोमती 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 म्हणे. तुझं जे नाव आहे त्याचा अर्थ असा आहे की यश देणारी मती. तू त्याचा जरी जप केला तरी तुला त्याचा भरपूर फायदा होईल. आणि विठ्ठलाच्या मंदिरात गेल्यानंतर जी शांतता मिळते ती शांतता, त्या शांततेची मला गरजही होती. तर मला आईने जो जप शिकवला तो मी केला. आणि मी 10-15 वर्ष ज्या माळेवर जप करत होती ती माळ माझी एक दिवस तुटली. बरं, तर मला खूप अस्वस्थ झालं की अरे आपली जपाची माळ तुटली. तर आईने ती घेतली आणि मला गुंफून दिली. बरं, तर ती घेतली तर तू गळ्यातच घाल म्हणे. असं म्हणतात शास्त्रामध्ये की जपाची माळ आणि घालायची माळ वेगळी वेगळी असावी. बरं, पण मी जी माळ जपते तीच माळ मी घालते. सकाळी उठल्या उठल्या जप करते, संध्याकाळी झोपायच्या आधी जप करते, आणि जेव्हा मला गरज भासते त्या त्या वेळेला मी जप करत असते. ओके, पण राजकारण यायचं हे कॉलेजमध्ये असताना ठरवतं कसं होतं? राजकारणामध्ये यायचं खरं कल होता राजकारणामध्ये, स्वभाव होता सेवेचा. बरं, घरामध्येच वडील आमचे आमदार होते 78 मध्ये 80 मध्ये, पण त्यांना त्यांचा पॉलिटिकली त्यांना डिस्ट्रॉय केलं काही लोकांनी. बरं, आणि मग जवळपास 25-1 वर्षानंतर मी आमदार तिथे झाले. बिलकुल माझ्या वडिलांची इच्छा होती की मी जनतेची सेवा केली पाहिजे आणि ते मी करू शकले. ओके, त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि भरपूर साऱ्या त्यांनी बघितलेल्या ज्या गोष्टी आहे, जसं आता उपसा सिंचन योजना आहे, आराखडा आहे, या सगळ्या गोष्टी करणं होतं. ओके, तर त्या राजकारणाच्या माध्यमातून होऊ शकल्या. अच्छा, आणि आज त्या सक्सेसफुली रन करतात. ओके,